असह्य जनतेसाठी छत्रपती शिवशंभू यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा हिंदुस्थान आज छत्रपतींमुळे साबूत आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला इतिहासात मिळेल. पण आज एक परप्रांतीय माणूस महाराष्ट्राच्या मातीत येऊन त्याच छत्रपतींच्या वंशजांबद्दल म्हणजेच आमच्या उदयन महाराजांबद्दल वाईट अपशब्द बोलतोय. कुठला शिवभक्त आणि मावळा हे सहन करणं शक्यच नाही म्हणून आमच्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीस त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. पण आज पुन्हा या निर्दयी प्रशासनाचा काळा चेहरा समोर आलेला आहे. छत्रपतींचे उपकार हे प्रशासन विसरलंय. अरे एक काळ होता छत्रपतींच्या शब्दासाठी हा मावळा निधड्या छातीवर तलवारीचा वार सोसायचा. आज या महाराष्ट्राला मला सांगायचे इतिहासात पुनरावृत्ती झाली. ते फक्त सात होते आणि हेही फक्त सातच आहे. वेडात वीर दौडले सात. आज पुन्हा छत्रपतींसाठी हे सात मावळे लढत आहेत. आय सपोर्ट पैलवान दीपकांना काटे. आय सपोर्ट शिवधर्म फाउंडेशन. महाराष्ट्रा जागा व्हा आणि फितुरांना त्यांची जागा दाखवा. जय शिवराय. जय शंभूराजे. जय उदयनराजे.